सततचा दुष्काळ पाहण्याची मराठवाड्याला काही वर्षापासून सवयच लागली आहे. यासारख्या प्रश्नांवर मात करण्यासाठी सरकार काय करीन हे पाहत बसण्यापेक्षा आपण काही उपाययोजना करू शकतो का हे पाहणं गरजेचं ठरतं. मराठवाड्याचं प्रमुख ज्ञानाचं केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातले होतकरू विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाण्याचा भयंकर त्रास सहन करावा लागतो. या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल, नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य तथा जलदूत या संस्थेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी विद्यापीठातील गंगा बारव स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. विविध संस्थेचे पदाधिकारी, विद्यापीठातील प्राध्यापक, विविध विभागाच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन 17 फेब्रुवारी रोजी बारव स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी अथक प्रयत्न केले. विधायक व रचनात्मक समाजहिताच्या कार्यात विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गोडी निर्माण व्हावी हा यामागचा छोटा प्रयत्न जलदूत या संस्थेचा होता. सळसळत्या रक्ताला युवा म्हटले जाते, सळसळत्या रक्ताला युवा म्हटले जाते, त्याचबरोबर ते रक्त समाजाच्या हिताकरिता उपयोगात आणण्याच्या विचाराला जलदूत म्हटले जाते, जलदूत म्हटले जाते. जलदूतच्या विद्यार्थ्यांनी 2 तास श्रमदान करून विद्यापीठातील गंगा बारव स्वच्छ करून सुट्टीचा दिवस चांगल्या प्रकारे घातला. गंगा बारव स्वच्छ करण्याकरता 2 चमू पाडले होते. श्रमदान करण्याकरता ऊर्जा मिळावी म्हणून देशभक्तीपर गीत सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा चमू वेगळा होता. भारत माता की जय व वंदे मातरम ह्या घोषणा देत तरुण हे श्रमदान करत होते. त्यांची ऊर्जा व काम करण्याचा आत्मविश्वास हा देखण्याजोगा होता. असं काही ठिकाणी म्हटलं जाते की देश तुमच्यासाठी काय करेल हे विचारण्यापेक्षा देशासाठी तुम्ही काय कराल ते सांगा. असंच देशाच्या प्रमुख समस्येवर काम करणाऱ्या या विद्यार्थ्यांचा मनातून अभिमान वाटतो. 2 तास श्रमदान करून विद्यार्थ्यांनी बारवेभोवती असणारा गाळ व कचरा स्वच्छ केला. निखळ पाण्यासारखी बारव बघून मनाला एक आनंद मिळू लागला. श्रमदान झाल्यानंतर सर्वांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रमदानातून श्रद्धांजली वाहिली. आपले 40 जवान मारले गेले आणि आम्ही भारतीय नागरिकांचं कर्तव्य काय की आमचे सैनिक तर विदेशी लढत राहतील पण आम्ही काही कृती केली पाहिजे आणि ती कृती विधायक असावी अशी आज आम्ही जलसंवर्धन आपल्या बारवांचं रक्षण करणे यासाठी श्रमदान आम्ही आज करत आहोत आणि या श्रमदानातून आमचे विद्यार्थी श्रद्धांजली जवानांना वाहत आहेत. असं दर रविवारी आम्ही एक 12वेचं पुनरुज्जीवन स्वच्छता आणि सफाईचा कार्यक्रम या युवकांच्या माध्यमातून करतो. आपणही या जवानांना आमची सलामी. जय हिंद. आज आमच्या विद्यापीठामधली ज्या 40 बारव आहेत असं सांगतात त्याच्यामधली ही पहिली बारव आम्ही साफ केलेली आहे. दृश्य पहा, इथे खूप अवघड होती आणि ह्या अवघडीला आम्ही सर्व जलदूतांनी साफ करून हिला एक नवीन स्वरूप रूप दिलेलं आहे आणि निश्चितच ह्या बारवचा आमच्या विद्यापीठाला आणि पूर्ण औरंगाबाद शहराला याचा नक्कीच फायदा होईल.